पण शिवसृष्टी ही जुन्नर तालुक्यात झाली पाहिजे. एक शिवजन्मी भूमीचा शिवपुत्र किंवा शिवभक्त या नात्याने मला वाटतं, कारण जुन्नर तालुका एक पर्यटन क्षेत्र म्हणून आपला जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झालेला आहे, एक भाग. दुसरा भाग म्हणजे आपल्याकडे कुठल्या प्रकारची इंडस्ट्री उभी राहू शकत नाही. दुसरा भाग, 100 कोटीची जर शिवसृष्टी आपल्या जुन्नर तालुक्यात जर उभी राहिली तर कमीत कमी मला वाटतं का 1000-1200 लोकांना त्या ठिकाणी आपल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, एक भाग. दुसरा भाग असा का त्या अनुषंगाने जे काही व्यवसाय चालतील तर जवळपास 5 ते 10 हजार लोकांचे व्यवसाय या निमित्ताने त्या ठिकाणी चालणार आहे. त्यांना लाखो लोकांना त्या ठिकाणी त्यांचे उदरनिर्वाहाचं साधन या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म या आपल्या जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ल्यावर झाला, त्या शिवजन्म जन्मभूमीमध्ये सृष्टी होणे खरं तर माझीसुद्धा इच्छा त्या निमित्तानं राहणार. आणि जे काय ज्या वेळेला लोकप्रतिनिधी असतील तालुक्याचे किंवा खासदार असतील यांनी जर मागणी केली किंवा काय आलं तर त्याच्यासाठी शासनाकडं पत्रव्यवहार माझी मी पण त्या निमित्तानं त्यांच्याबरोबर पाठपुरावा त्यांच्या मदतीने मी करू शकतो किंवा माझा ह्या गोष्टीला पाठिंबा आहे. त्याच्यामध्ये कोण आहे कोण नाही हे मला माहीत नाही, परंतु माझा या गोष्टीला पाठिंबा आहे. ठीक आहे.